मंगळवारी नाशिक मुंबई महामार्गावर अपघात झाला होता, त्यानंतर आता नाशिक मुंबई प्रवासाला 8 तास लागत आहेत. ठाणे ते पडघा वाहतूक कोंडी पाहायला मिळतीय. मंगळवारी रात्रीच्या अपघातामुळे नाशिक मुंबई रस्ता इथली वाहतूक कोलमडली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत. कुणाल, काय या संदर्भात अधिक माहिती मिळतीय आणि कशा प्रकारे वाहतूक सेवा कोलमडली आहे? सुरेश, एकंदरीत पाहायचं झालं तर मुंबई नाशिक महामार्गावरती नेहमी वाहतूक कोंडी झाली पाहायला मिळते. मात्र पहाटे 6 च्या सुमारास त्या ठिकाणी कंटेनरचा अपघात झाला होता. कंटेनर उलटल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळाली होती. आणि त्यानंतर 8:30 ते 9 च्या दरम्यान ही जी वाहतूक कोंडी आहे किंवा हा जो कंटेनर हटवण्यास जो प्रशासनाला यश आला होता, मात्र त्यानंतर पुढे एक ट्रक पुन्हा एकदा बंद पडल्यानंतर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. आणि यानंतर पडगा ते ठाणे मुंबई असा प्रवास करायला तब्बल 8 तासाचा कालावधी हा लागत होता. मात्र आता ही जी वाहतूक कोंडी आहे ती आता सुरळीत झाला असल्याचं वाहतूकचे पोलीस उपायुक्तांनी सांगितलेलं आहे. आणि आता संत गतीने जे वाहतूक आहे ती आता सुरळीत झालेली आहे अशी देखील माहिती मिळते. श्रेय जी, धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.